नगर परिषद कर्मचाऱ्याने व्हिडिओ तयार करून आत्महत्या केल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे. अनिल अशोक उबाळे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून आत्महत्येच्या वेळी कर्मचाऱ्याने एका महिलेचे नाव घेतले आहे. महत्वाचे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्हिडिओमध्ये नाव घेतलेल्या महिलेवर गुन्हा दाखल करून तिला फाशी झालीच पाहिजे या मागणी करता अनिलच्या नातेवाईकांसह नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. महिलेसोबतच प्रेम संबंध असल्याची चर्चा यावेळी केली जात आहे. माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे. अर्चना अरविंद राठोडला फाशी झालीच पाहिजे. जोपर्यंत तिला हलणार नाही. माझ्या भावाचा जीव गेला. माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्ही तोपर्यंत इथून हलणार नाही. कोणती भी तुम्ही प्रोसिजर गेली तरी आम्ही इथून उठणार नाही. त्या पोरीला जोपर्यंत तुम्ही अटक करत ना, सर्व याच्यामध्ये तिचा व्हिडिओ क्लिप झालेला आहे. त्यांना मरण्याच्या अगोदर गवाही दिलेली आहे. ते तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीवर करून यावे एवढीच माझी विनंती आहे. आणि मी सर्वांना